पुढची रेसिपी काय? पुढची रेसिपी आपण एक सोया न्यूट्री कबाब बनवूया. सोया न्यूट्री कबाब हे तुमच्या किटी पार्टीसाठी, नाहीतर छोट्या पार्टीसाठी, नाहीतर 6 वाजता असं भूक लागली म्हटलं खाणं, कबाब सारखं एक. ओके ओके. साहित्य सांगतो मला काय काय साहित्य यामध्ये आहे. बॉइल पोटॅटो, आलू, सोयाबीन हे ग्रॅन्युल्स आपल्याला मार्केटमध्ये भेटतात. चॉप भाज्या टाकल्या, त्यामध्ये कोणत्या पण भाजी टाकू शकता. मी इकडे कॅरेट, बीन्स आणि कॉलीफ्लॉवर टाकले. तुम्ही पाहिजे तर कॅबेज टाकू शकता, ब्रोकली टाकू शकता, आपल्या मनावर आहे. यामध्ये मी टोफू हे यूज केलं आहे. तोफ मग आहे ब्रेड क्रम, कोथिंबीर, परत काळी मिरची पावडर, गरम मसाला, कांदा, मिरची, हे रेड चिली फ्लेक्स आहे, त्याला तर असं तिखट बनवणार, गार्लिक आणि हे जिरा पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलेलं आहे. फक्त मला एक सांगा, ह्याच्याऐवजी आपण कुठलीही दुसरी भाजी घेऊ शकतो? कोणतीही. आणि ही वाफवलेली आहे का काय? हा, ही बॉईल करून मी ठेवलं आहे. ओके. वाफवताना काय घातलंय? मीठ वगैरे? मीठ घालणं, खाली वाफून ठेवलं. ओके, दॅट्स इट. कोणत्या पण भाजी तुम्हाला जी आवडतं ते टाकू शकतो. जी पटेल ती, जी पटेल ती आणि परवडेल ती, कारण हल्ली भाज्यांचे भाव बरेच वाढले. ओके, साहित्य बघितलेलं, आता काय करायचं आपण? पहिल्यांदा हे मिक्सर रेडी करूया. ओके, तर एक कढाईमध्ये थोडंसं तेल घालून त्यामध्ये आपण हे कांदा टाकूया. कांद्याला पर्यायच नसतो ना, 50% भाज्यांमध्ये कांदा असतो. कांदा असतो. आता काय करायचं? ह्याला जास्त आपल्याला ब्राऊन करायचं नाही. यामध्ये टाकूया लसूण. लसूण जराशी नावाला आपण थोडं तिखट करूया. बरं, काय तिखट करूया. यामध्ये मसाले टाकूया, पूर्वी गरम मसाले, थोडीशी गरम मसाला, थोडा जिरा पावडर. ओके, थोडीशी ग्रीन चिली. जास्तच घाला जरा, खायला मजा येईल. रेड चिली फ्लेक्स पण आहे. ओके, थोडीशी रेड चिली फ्लेक्स. आपला मसाला पकलं की यामध्ये आपण ते चॉप व्हेजिटेबल टाकले. ओके, हॅलो सर, तर असं केलं की जे भाज्यामध्ये जे पाणी असतं ते पण उडून जातं, मग तर तुमचा हे जो मिक्सर तयार होणार ते जास्त सॉफ्ट नाही असेल. आता इकडे तर आम्ही शॅलो फ्राय करतो कारण आमचा कॅलरी केअर आहे, पण तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. बरोबर. ओके, हे झालं की आपलं सोया ग्रॅन्युअल्स. हे सोया ग्रॅन्युअल्स हे एकच इन्ग्रेडियंट आहे व्हेजिटेरियनमध्ये, ज्यामध्ये संपूर्ण प्रोटीन आहे. बरं, तर जो एक प्युअर व्हेज असेल त्याला हे खाल्लं की पूर्ण प्रोटीन भेटेल. एकदा हे झालं की मोठा करू? नाही, बंद करूया. बंद करूया. हे आपलं बेसिक मिक्सर रेडी आहे. आता हे बॉईल केलेलं पटेटो आहे. ओके, आपण एक मिक्सिंग बॉलमध्ये टाकूया. यामध्ये जे कोथिंबीर टाकणार, मीठ, मिरी, काळी मिरी पावडर आणि हे तोफू. तोफू अगेन सोया मिल्क पासून बनवलेलं पनीर आहे, त्याचं भरपूर प्रोटीन्स. तर हे एकदम हाय प्रोटीन मिल झालं. सगळं एकजीव करून घेणे. एकजीव करून यामध्ये आपण घालूया हे मिक्सर. ओके ओके. ओके, आता पुढे काय करायचं याच्यात?
थोड़े आता तुम्हाला वाटेल की हे थोड़ा सॉफ्ट आहे कारण त्यामध्ये बटाटे आहे आणि सोया वगैरे आहे, तर त्यामध्ये थोडासा ब्रेड क्रम घालूया. ओके, तर थोडा टाइट होईल. जर काही तुम्हाला डीप फ्राई करायला असेल करायचं असेल तर त्यामध्ये कॉर्नफ्लोअर पण घालू शकता, कारण नाहीतर ते तेलमध्ये सर्व काही सुटून जाणार. बरं, ओके. कॉर्नफ्लोअर हे आपला मिक्सर रेडी आहे. एका प्लेटात जराशी ब्रेड क्रम घाला. अच्छा, त्यात गोळे करून त्यात फिरवायचं. त्यात फिरवायचं. तर तुम्हाला बाहेर एक चांगलं क्रस्ट भेटेल. का खायला कुरुम कुरुम. हे फ्राईंग पॅन मध्ये थोडस ऑइल घेऊन कमी करू. यस, ओके. गॅस मोठा करू. तेल लागेल का अजून? नाही नाही ना, मिनिमम तेलात करा. मिनिमम तेलात करा, म्हणून आपण नॉनस्टिक पॅन घेतलंय तर त्यामध्ये जास्त तेल लागणार. क्या बात आहे. आता हे दोन्ही बाजूनी असा रंग आला की उतरवायचं. उतरायचं, चटणी घ्यायची आणि अजिबात वेळ न घालवता खायला सुरुवात करायचं. सुरुवात करायची. तुम्ही सुद्धा अजिबात वेळ न घालवता लिहायला सुरुवात करायची. सोया न्यूट्री कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम उकडून मॅश केलेला बटाटा, 150 ग्रॅम सोया नगेट्स, मीठ घालून उकडलेले गाजर, फरसबी आणि फ्लॉवरचे तुकडे, 100 ग्रॅम टोफू, 100 ग्रॅम ब्रेड क्रम्स, कोथिंबीर, मिरपूड, 3 ग्रॅम गरम मसाला, 50 ग्रॅम कांदा, 5 ग्रॅम मिरच्या, 3 ग्रॅम सुक्या लाल मिरच्या, 5 ग्रॅम लसूण, 3 ग्रॅम जिरेपूड, 5 ग्रॅम मीठ आणि 30 ml तेल. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, लसूण, गरम मसाला, जिरेपूड, हिरव्या मिरच्या, सुक्या लाल मिरच्या, वाफवलेले भाज्यांचे तुकडे आणि सोया नगेट्स परतून घ्यावेत. एका बाउल मध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कोथिंबीर, मीठ, मिरपूड, टोफू, परतून घेतलेले मसाले आणि भाज्यांचं मिश्रण आणि ब्रेड क्रम्स घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाचे कबाब करून ते ब्रेड क्रम्स मध्ये घोळवावेत आणि शॅलो फ्राय करून घ्यावेत.